चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ला पूर्वतयारी लसीकरण आणि इतर विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिताली सेठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत लसीकरण अधिकारी डॉक्टर संदीप गेडाम यांची उपस्थिती होती मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे मात्र असं असलं तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात असलेल्या आठशे एकोणसत्तर ऍक्टिव्ह रुग्णांपैकी आठशे वीस नागरिकांना अतिशय सौम्य लक्षणे असून ते सर्व गृह विलगीकरणात आहेत हा लसीकरणाचा परिणाम आहे इतर जिल्ह्याच्या तुलनेने चंद्रपूरने कोविड नियंत्रणासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे मात्र कालावधी होऊनही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घेतलं तर जिल्ह्यात तिसरी लाट थोपवण्यास मोलाची मदत होईल असं प्रतिपादन सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभागाचे प्रधान सचिव तसंच जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी केलं बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना पल्लवी घाटगे जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ गर्गेलवार उपस्थित होते